शंभर पाहिजे आणि प्रत्येक जण हा व्यावसायिक पाहिजे. ते काय ना काही धंदा करणारा पाहिजे. आपल्याला कुठलाही आंदोलन करायचं नाही, आपल्याला कुठे उपोषण करायचं नाही, आपल्याला कुठले मोर्चा काढायचा नाही, आपल्याला कुठलंही राजकारण करायचं नाही. कारण ते करणारे अनेक संस्था, संघटना, सेना सगळ्या आहेत. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी, आपल्या उद्योग व्यवसायांच्या भरभराटीसाठी, आपल्याला एकमेकांच्या सहकार्यासाठी एकत्र यायचं. त्याचा पहिला फायदा तुम्हाला सांगतो, धरून चला. किंवा अमित माझा मित्र आहे, अमितच्या गावाला आम्ही सांगितलं, अमितने सांगितलं आम्हाला एक मीटिंगला तुझ्याकडे यायचं आहे आणि आपण 100 लोक आहोत. तर 100 लोक त्या गावामध्ये गेला तर प्रत्येकाकडे गाड्या घोड्या आहेत, प्रत्येक जणांना गाडी घेऊन जातो. 100 लोक त्याच्याकडे जर आपण गेलो तर त्याचं वाढणारं वजन हे वेगळं आहे. पुन्हा तो काय आपलं जेवण खाऊन देणार आहे. ते सगळे क्लब बघितले तुम्ही, म्हणजे तुम्ही जे मी क्लब तुम्हाला सुरुवातीला जे सांगितले तिन्ही क्लब, त्याच्यामध्ये स्वतःच्या खिच्यातून कोणीही काही करत नाही. शेवटचं बिल येतं हॉटेलचं, बिल आल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं जातं आणि तेवढे पैसे सगळ्यांनी काढून ते भरले जातात. म्हणजे एकही रुपया तो खर्च होत नाही. कोणी विचारलं दाखव, म्हणजे आपण बघतो ते फेसबुकवर 5-5 हजार मित्र आहेत, पण वेळेवर आपण शोधावं लागतं आता कोणाला फोन करू. म्हणजे संकट आल्यानंतर आपल्याला शोधावं लागतं आल्या कोणाला बोलवायचं आणि कोणाला फोन करायचा. आणि प्रत्येकजण सांगतो, प्रत्येकजण सांगतो मी कामात आहे किंवा काहीतरी कारण सांगतो. मित्र असा पाहिजे की कोंढाणा किल्ल्यावर जाणारा तानाजी मालुसर आहे की मुलाचं लग्न टाकून तो गेला आणि म्हणून स्वराज्य मिळालं. आपल्याला जर सगळ्यांना एकत्र यायला लागलं, आपलं स्वराज्य मिळवायचं, स्वातंत्र्य मिळायचं म्हणजे काय मिळवायचं, तर आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं. एकत्र येऊन काय करायचं आहे, तर आपलाच फायदा करून घ्यायचा. जसं माझ्या पाठीशी 100 मित्र आहेत तर माझे 100 मित्र आहेत, हीच खोटी मोठी भावना झाली. बाकी काय करायची गरज नाही. 100 माझे मित्र जीवाभावाचे आहेत, तर मी सांगितल्यानंतर ते तिथे उभे राहतील. हे जर प्रत्येकाने मनात आणलं की माझ्या घरी कार्यक्रम आहे आणि 100 लोक येणार आहेत, अथवा मी आलो तर मी माझ्या कुटुंबाचं येईन, माझ्या मित्रांचं येईन. म्हणजे आपण 100+ आपल्याबरोबर 400-500 लोक तर आपलीच होतात. आणि या 400-500 लोकांचा खर्च आपण स्वतःच करायचा आहे. ज्याच्या घरी लग्न असलं कितीही श्रीमंत असतो, म्हणजे मी जे ISIPS ऑफिसरांचा क्लब सांगितला ते भरपूर श्रीमंत लोक आहेत, पण त्यांचा खर्च हा सगळे वेगळे करतो. म्हणजे त्याच्या घरी कोण मेलं तर ते कफन आणण्यापासून तर ते दिवस करण्यापर्यंत ही मित्रमंडळी करते, त्यांच्या घरातला कोणीही करत नाही. तर असा क्लब आपल्याकडे का असू नये.